फटाक फक्त 30 सेकंदात बातमी डाउनलोड करा तक ऍप डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर आताच क्लिक करा. एक आठवड्यापासून काही बातम्या पेरण्यात येत आहे की मी काय एक्सटेंशन मांगत नाही, सुट्टीवर जाणार आहे. माझी माहिती आहे की त्यांच्या एक्सटेंशनसाठी भारतीय जनता पक्षाचे महत्त्वाचे नेते मुंबईचे महाराष्ट्राचे एमएचएमध्ये लॉबिंग करताय. एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक्सटेंशन देऊ नका. सगळे बेकायदेशीर कामा या डिपार्टमेंटमध्ये या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे असे रिपोर्ट असताना भारतीय जनता पक्षाचे काही नेते त्यांना इथे ठेवण्यासाठी काही रस आहे? म्हणजे वसुली गँगमध्ये त्यांचा हिस्सा आहे काय? असू द्या, त्यांना इथे ठेवला तर आणखीन यांच्या फर्जीवाडा एक्सपोज करण्यासाठी आम्हाला संधी मिळेल. पण ज्या पद्धतीने इतका होऊनही हे मुजोर अधिकारी ज्या पद्धतीने पंचनामा बदलण्यासाठी मस्त आहे, निश्चित रूपाने हा सगळा विषय इन्क्वायरीसाठी मी स्वतः पत्र लिहिणार आहे. कोर्टासमोर हा विषय घेऊन जाऊ आणि बरेचसे काही यांच्या आणखीन पुरावे माझ्याकडे आहे. टप्प्याटप्प्याने या एनसीबीच्या लोकांच्या आणखीन फर्जीवाडे भविष्यात मी काढणार आहे. नाही त्याची नावं देऊ, आता फाईल मुवमेंटमध्ये आहे. एमएचएमध्ये ते फाईल अंतिम निर्णय याच्यावर झालेला नाही. अंतिम निर्णय जेव्हा होईल आरटीआयमध्ये सगळी कागद काढू आणि कसं त्याच्यात उणीव आहे, एका भ्रष्ट अधिकाऱ्याला कुठल्या पद्धतीने राजकीय संरक्षण आहे निश्चित रूपाने त्याच्यावर पुढच्या काळामध्ये बोलू. आणि या फर्जीवाडा जे एनसीबीमध्ये सुरू आहे यांचा फर्जीवाडा उघड करण्याचा माझा काम हे सुरूच राहणार आहे, मी काही थांबणार नाही. हिंदी में जाना चाहेंगे, आपने कहा कि बीजेपी के कुछ नेता लॉबिंग कर रहे हैं महाराज बीजेपी के, उन नेताओं के जरा नाम अगर हो बताएंगे? बताएंगे, आरटीआई में वो फाइल भी मांगेंगे, कौन लॉबिंग कर रहा है, किस तरह से नेगेटिव फाइल को पॉजिटिव करने का प्रयास हो रहा है. एक बार आदेश निकले आरटीआई में कागज निकाल के फिर क्या कानूनी कार्रवाई हो सकती करेंगे.